आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत माननीय मोदीजी यांच्याकडे विजन आहे. आपल्या देशामध्ये शहरीकरण हे सातत्याने होत होतं, परंतु आपण शहरीकरणाला अभिशाप समजायचो. म्हणजे आपल्याकडे आम्ही देखील समजा विधानसभेतली भाषणं ऐकली तर तटकरे साहेब भाषणं अशीच असायची की गावात लोक शहराकडे चालले आहेत, हे काहीतरी खूप चूक होत आहे. होतं चूक, चुकणे असं नाही, पण त्या शिव्याशाप देऊन त्यातनं काहीच आपल्याला मिळालं नाही. आणि म्हणून मोदीजींनी पहिल्यांदा हे सांगितलं की शहरीकरणाला शिव्याशाप देऊन आपण ते कधीच थांबवू शकत नाही. जगाची प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये शहरं ही एका चुंबकासारखी केंद्र बनतात, कारण त्या ठिकाणी शिक्षण असतं, आरोग्य असतं, मनोरंजन असतं, आणि त्यामुळे लोक साहजिक त्या ठिकाणी जातात. त्यामुळे त्याला शिव्याशाप दिल्या तर झोपडपट्ट्या तयार होतात, अनधिकृत वस्त्या तयार होतात, कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नसलेला भाग तयार होतो. त्यापेक्षा त्या भागाचं प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि हा जो काही आपला शहरीकरणाचा भाग आहे याला अभिशाप न मानता याला एक संधी समजली पाहिजे. आणि मोदीजी असं म्हणाले की जवळजवळ देशाचा 60% GDP हा सगळी शहरं मिळून तयार करतात, आणि त्यामुळे जर देशाचा 60% GDP हा त्या ठिकाणी तयार होत असेल आणि तिथे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच तयार केलं नाही तर एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट तयार होईल आणि आम्ही कधीच विकसित भारताकडे जाऊ शकणार नाही. त्यामुळे आपण ग्रामीण भागावर लक्ष तर दिलंच पाहिजे, पण त्यासोबत शहरांवरही लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या, अटल अमृत योजनासारखी योजना सुरू केली, ज्यातनं प्रत्येक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना, मलनिस्सारणाच्या योजना याकरता मदत, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरं बांधण्याकरता मदत मिळाली पाहिजे हा निर्णय घेतला. त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्मार्ट सिटीच्या योजनांच्या माध्यमातून रस्ते असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी असतील त्या संदर्भातला निर्णय घेतला. असे वेगवेगळ्या जवळजवळ शहरांकरताही 10 वेगळ्या योजना या मोदीजींनी तयार केल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा निधी आपल्याला मिळाला. आताच या ठिकाणी प्रशांत सेठ सांगत होते की अमृत 1 आपण सहभागी होऊ शकलो, 2 आपल्याला व्हायचं आहे. हे अमृत 1 आणि अमृत 2 या दोन्ही योजनांमध्ये प्रशांत सेठ सगळ्यात जास्त पैसा हा केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्राला दिला. सर्वात जास्त शहरं ते आपल्या महाराष्ट्रातली या अमृत योजनेमध्ये पिण्याच्या पाण्याकरता, मलनिस्सारणाकरता मोठ्या प्रमाणात हा पैसा आपल्याला मिळाला.